श्री स्वामी समर्थ। बखर भाग 65। सोलापूरच्या नारायण बुवाची फजिती। आपली निंदा करणाऱ्याची एखाद्या वेळेस फजिती करून महाराज त्याला भक्तीस लावीत। नारायण भट म्हणून एक गृहस्थ सोलापुरात राहत असे व तो कधी कधी अक्कलकोटात येत असे, परंतु त्याची श्रद्धा स्वामींचरणी नसून लोकांजवळ तो श्रींची निंदा करी। हे स्वामी असून पाहिजे तिथे जेवतात, कुठेही झोपतात, काम नाही, विटाळ नाही, हे असले कसले संन्याशी। नारायणबुवा एके दिवशी सोलापूरला जायला निघाला। सर्व लोक दर्शन घेतात म्हणून जाता जाता हाही दर्शनास गेला। श्रींचं दर्शन घेऊन थट्टेनं पाहत उभा राहिला तेव्हा महाराज म्हणाले, बोंबलत जा। महाराजांच्या वाक्याचा अर्थ न समजल्यामुळे भटजी मोठ्या डौल्यानं चालता झाला। घरी जाऊन पाहतो तो 3-4 हजारांची चोरी झाली। चोराचा खूप तपास करून सुद्धा पत्ता लागला नाही। तेव्हा महाराजांनी निघताना बोललेलं वाक्य नारायणबुवाच्या लक्षात येऊन, आपण केलेल्या कर्माचं आपल्याला हे प्रायश्चित्त मिळालं असा पश्चाताप होऊन तो स्वामी समर्थांच्या भक्तीला लागला। श्री स्वामी समर्थ। बखर। लेखक श्री गोपाळबुवा केळकर। संपादक श्री रामचंद्र चिंतामण ढेरे। अनमोल प्रकाशन। श्री स्वामी समर्थ।